आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये भाग चौथा खंड तीन यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधम्म म्हणजे काय या संदर्भात विवेचन केलेलं आहे. दैवी चमत्कृतीवरती विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. दैवी अनेक चमत्कार आपण ऐकतो, पाहतो किंवा जाणतो, परंतु हे जे काही दैवी चमत्कार जे असतात, हे चमत्कार ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा ही आपल्या लक्षात येत नाही. या ठिकाणी बाबासाहेब असं लिहितात, जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधी कधी कारण व कार्य हे एकमेकांचे इतकी जवळजवळ असतात की त्या कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड असतं. परंतु कधी कधी परिणाम हे कारणापासून इतकं असते की कार्याचा शोध लागत नाही. ढोबळदृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारण असते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने घडली, म्हणजे दैवी चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धांच्या पूर्वजांनी या प्रश्नाच्या विविध प्रकारांनी उत्तर दिली आहे. पगुद कच्छायन हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडतात. मख्खली घोषाल माणित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्ती बाहेर कुठेतरी प्रकृती, अनिर्वार्य आवश्यकता, वस्तू जातातील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित देव अशासारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. भगवान बुद्धांनी अशा सिद्धांतांचे खंडन केले. त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते, एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य, आवश्यक इत्यादी कोणत्याही घटनेचे कारण मानणे याचा त्यांना विरोध त्यांचा विरोध त्यांना होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य, आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर आमची स्थिती काय असे ते म्हणत. मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बावले आहे काय? जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? ते असे मानत असे, परंतु जर दैवी चमत्कृतीवरती विश्वास ठेवू लागला तर त्यांच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. भगवान बुद्धांची ही जी काही वचनं आहेत ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण की अधम्माचं स्पष्टीकरण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वचनांचा यथायोग्य पद्धतीने या ठिकाणी विवेचन केलेलं आहे की दैवी चमत्कार की अनेक लोक दैवी चमत्कार घडल्यामुळेच त्यांना असं वाटतं की प्रत्येक जी गोष्ट आहे ते ही प्रत्येक गोष्ट या दैवी चमत्कृतीमुळे होत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे देवावरती विश्वास, ईश्वरावरती विश्वास अशा पद्धतीने झाला आहे. परंतु या ठिकाणी भगवान बुद्ध असं म्हणतात की कोणत्याही पद्धतीने अशा पद्धतीने दैवी चमत्कार नसतात. प्रत्येक घटनेला काही ना काही कारण असतं. कार्य आणि कारणभावाचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत हा तथागतांनी सांगितला आहे. या सिद्धांतानुसार जर आपण जर पाहिलं आणि या सिद्धांतानुसार जर आपण जर प्रत्येक गोष्टीचं कारण जर शोधलं तर त्या कारणाच्या आधारे त्या गोष्टीचं स्पष्टीकरण काय हे आपल्या लक्षात येतं. कारण की आजच्या काळामध्ये जरी आपण पाहिलं तर विज्ञान हे प्रत्येक गोष्टीचं कारण शोधत चाललेलं आहे आणि या कारणातूनच नव्या एका विज्ञानाची निर्मिती झालेली आहे. विज्ञानाचे स्तर आणि स्तर हे अत्यंत विकसित झालेले आहे. याचं कारण की भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं की कोणते अशा पद्धतीचा ईश्वर नाही, दैवी शक्ती नाही की जी चमत्कार करते. इथे कोणतीही गोष्ट चमत्काराशिवाय होत असते, प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावनेमुळे होत असते. म्हणून जर मनुष्य स्वतंत्र नाही तर त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? जर तो दैवी चमत्कृतीवरती विश्वास ठेवत असेल आणि मानवी प्राकृतिक
तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल आणि प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे, कोणत्याही घटनेचा दैवी चमकृतीत उगम असणे शक्य नाही असं बुद्ध म्हणतात. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर तो कधी ना कधी एके दिवशी त्याला ते कारण सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतींचे खंडन करत असताना भगवान बुद्धांनी तीन हेतू सांगितले. त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनवणे पाहिजे. दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध केले पाहिजे. तिसरा हेतू भ्रामक समजुती माणसाचा शोध करण्याची प्रवृत्ती मारतात, त्यांचे उगमस्थान नष्ट केले पाहिजे. याला बुद्ध धर्माचा कर्म सिद्धांत अथवा हेतुवाद देखील म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धर्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धर्म बुद्धिवादाशिवाय वेगळा नाही आहे किंवा बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही आहे. याच कारणास्तव दैवी चमत्कृतींची पूजा अधम्म मानलेली आहे. म्हणजे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या प्रकारच्या दैवी चमत्कृतींची पूजा करणे किंवा मानणे हे अधम्म आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण की माणसाला बुद्धिवादी बनवणे हे भगवान बुद्धांच्या धम्माचं उद्दिष्ट आहे, किंवा माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध घेण्यासाठी सिद्ध करणे किंवा त्याला त्याची सवय लावणे हा देखील धम्माचा उद्देश आहे. किंवा तिसरा, त्याला त्याच्या ज्या काही भ्रामक समजुती आहे, ज्या कार्यकारण भावनेचे सिद्धांत त्याला लक्षात येत नाही आहे, अशा समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात, म्हणून त्याचे उगमस्थानच नष्ट करणे हे आहे. म्हणून याला भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये कर्मसिद्धांत किंवा हेतुवाद म्हटलं जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेऊन अधम्म काय, या अधम्माच्या मागे न लागता या अधम्मातून अनेक प्रकारचे नुकसान हे आपल्या जीवनामध्ये होत असतं. आणि म्हणून अशा दैवी चमत्कृती की ज्या दैवी चमत्कृती नसून केवळ कार्यकारण भाव माहीत नसल्यामुळे आपण त्याला ते नाव दिलेले, यातून आपण बाहेर आलं पाहिजे आणि आपण धम्माची शिकवणी आत्मसात केली पाहिजे आणि अधम्म जे आहे तो अधम्म आपण काढून टाकला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी लिहिलं की जे अशा अधम्मावरती विश्वास ठेवतात त्यांचं अतुलात नुकसान होतं. म्हणजे दैवी चमत्कृतीवरती विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. प्रत्येकाने या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये वास्तविकरित्या या सगळ्या भ्रामक समजुतीतून आपण दूर झालं पाहिजे, सगळ्या अंधश्रद्धेतून आपण दूर झालं पाहिजे आणि आपल्यामध्ये नवा एक बुद्धिवाद जो बुद्धत्वाशी संबंधित आहे त्याचा विकास आपण केला पाहिजे. धन्यवाद.